माझं पर्सनली सांगणं असं आहे, अगर तुम्हाला मराठी माणूस नको असेल तर पाण्यामध्ये झेर टाका आणि आम्हाला मारून टाका. की आम्ही स्वतःचं घर दिलं त्यांना, आम्ही काय अपेक्षा केलं ना त्यांच्याकडे की आम्हाला काय मिळेल आणखी जास्त. घरापेक्षा घरच मागितलं ना आम्ही, जास्त काय मागितलं नाही ना. जेवढे आता आमचे राज्य सरकारचे जेवढे आहेत, अजितदादा आहे, उद्धव ठाकरे साहेब आहेत, हां पण त्यांचे पुत्र आहेत, त्यांना मला खास सांगायचं आहे, पर्सनली तुम्ही ह्यामध्ये लक्ष टाका आणि लवकरात लवकर आमची घरं द्या. आज मी इथं 15 वर्ष राहतो आहे, रोजच्या समस्या ऐकून ऐकून कंटाळा आला सर्व गोष्टीचा. म्हणून माझं खास बाबांना, शरद पवार साहेबांना सांगणं आहे, एकदा पाण्यात झेर टाका आणि ही माणसं मारून टाका सर्वी. म्हणजे काय तुम्हाला हवं असेल तुम्ही घ्या सर्व. मराठी माणसं तुम्ही म्हणता, पण मराठी माणसाला काय आहे सर्व, आणि काय हा भोग लावला आहे पाठी खाली पुकडचा. माझी अशी पर्सनल इच्छा आहे, आमच्या सर्वांची इच्छा असेल, या ताईची पण इच्छा आहे, सर्वांची इच्छा आहे, की आम्ही स्वतःचं घर दिलं त्यांना. आम्ही काय अपेक्षा केलं ना त्यांच्याकडे की आम्हाला काय मिळेल आणखी जास्त. घरापेक्षा घरच मागितलं ना आम्ही, जास्त काय मागितलं नाही ना. म्हणून खास करून मला जेवढे आता आमचे राज्य सरकारचे जेवढे आहेत, अजितदादा आहे, उद्धव ठाकरे साहेब आहेत, हां पण त्यांचे पुत्र आहेत, त्यांना मला खास सांगायचं आहे, पर्सनली तुम्ही ह्यामध्ये लक्ष टाका आणि लवकरात लवकर आमची घरं द्या. कारण का आमची पोरं एवढी होती तेव्हा, लहान होती, लहान, ते आता मोठी झाली, ते सर्व रडायचं आम्हाला, काय करायचं आम्ही लोकांनी सर्व. इथं एक एक माणूस त्रासाने कंटाळला आहे सर्व जाम. आणि आपलं जे आपण बोलतो राज्य सरकार, हे माझं सरकार, मग काय चाललं आहे सर्व हे. म्हणून माझं पर्सनली सांगणं असं आहे, अगर तुम्हाला मराठी माणूस नको असेल तर पाण्यामध्ये झेर टाका आणि आम्हाला मारून टाका. आणि तुम्हाला काय हवे असेल ते घ्या तुम्ही आपले सर्व. यापुढे काय बोलणार सांगा मला, काय बोलायचं आता. कंटाळलो 12-15 वर्ष झाली आम्हाला इथे, याच्यापुढे मला कायच बोलायचं नाही. धन्यवाद आणि पवार साहेबांना शुभेच्छा.